या पाठामध्ये विश्वकोशाची ओळख करून दिलेली आहे. मग विश्वकोश का कसा तयार झाला, त्याचे वेगवेगळे संदर्भ कोणते, ती मिळवण्याची आनंददायी प्रक्रिया, भाषा समृद्धी, तसेच एका विषयाच्या निमित्ताने अनेक संलग्न विषयांची माहिती मिळणे ही विश्वकोशाची खास वैशिष्ट्ये आहेत. मग विश्वकोशाचा भावार्थ काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावात किंवा आपल्या शहरामध्ये ग्रंथालय असते. मराठीतील विविध साहित्य संपदा अनेक विषयांची पुस्तके उपलब्ध होतात. मराठी विश्वकोश, मराठी चरित्रकोश, मराठी व्युत्पत्तीकोश इत्यादी ग्रंथसंपदा हा प्रत्येक ग्रंथालयाचा मानबिंदू असतो. मग मानव विज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे आत्तापर्यंतचे ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. मग त्याच्यामध्ये मुख्य विषय आणि संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोशाचा उपयोग हा होत असतो.